नेरूळ उरण रेल्वे लवकरच धावणार आहे त्यामुळे या मार्गावर असलेल्या स्थानकांची महसुली तसेच ऐतिहासिक व पारंपरिक गावानुसार ओळख कायम राहावी या अनुषंगाने रेल्वे स्थानकांना नाव देण्यात यावी अशी आग्रही मागणी आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय या रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे मंगळवारी दिल्ली येथे भेट घेऊन केली यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर माजी जिल्हा परिषद परिषद सदस्य विजय भोईर बोकडविरा ग्राम सुधार मंडळाचे अध्यक्ष व सरपंच मनोज पाटील नवघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रवी वाजेकर धुतुम ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शरद ठाकूर आदी जण उपस्थित होते मुंबईला थेट उरण शहराशी जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित नेरुळ उरण रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उभारणीचे काम आता पूर्ण झाले आहे त्यामुळे सध्या नेरुळ ते खारकोपर या टप्प्यात धावणारी रेल्वे काही दिवसातच थेट उरणला पोहोचणार आहे हा नवीन मार्ग सुरू झाल्यानंतर सीएसटी हून रेल्वेने थेट उरणला जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे या महिनाभरात नेरुळ उरण रेल्वे सुरू होण्याचे संकेत रेल्वेकडून मिळाले आहेत नेरुळ उरण मार्गावरून रेल्वे धावताना महसूल अधिकारी क्षेत्रात उभारण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाला त्याच गावाचे देणे उचित ठरणार असून या ठिकाणी इतर नावं दिल्यास अन्यायकारी होणार आहे याचा विचार आणि लोक लक्षात घेता फक्त द्रोणागिरी असा उल्लेख न करता द्रोणागिरी न्हावा शेवा ऐवजी नवकर रांजणपाडाऐवजी धुतुम असा करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी याबाबतीत लक्ष घालून ग्रामस्थांच्या मागणीला न्याय मिळेल असा आश्वस्त केले आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट